लाईफ टाईम्स टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि येवलेवाडी येथील के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमानाने 2 दिवसीय औद्योगिक शैक्षणिक संस्था समन्वय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 11, सोमवारी दिनांक 12 या 2 दिवशी ही समन्वय परिषद बापदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार असून त्याचे उद्घाटन रविवारी सकाळी 10:30 राज्याचे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर अभय वाघ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक सिटी कुंजीर व के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर हेमंत अभ्यंकर, प्राचार्य डॉक्टर सुहास खोत आदी उपस्थित होते. शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब, राज्याचे संचालक डॉक्टर अभय वाघ साहेब, मोहितकर सर आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर साहेब, नंतर आपल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष भार्गव साहेब, अशा निष्णात व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत. कीनोट स्पीकर्स म्हणून आपण 4 मुख्य वक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामध्ये संजय इनामदार साहेब, भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्युअरशिप COEP, त्याच्यानंतर संदीप इनामदार विश्वनिकेतन इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट्स, माणिक इंडस्ट्रीज सिंहगड रोडला जे आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगवरती कीनोट ॲड्रेस होणार आहे, आणि चौथं शेट्टार जे बीबी भूम रेड्डी कॉलेजमध्ये ज्यांनी 87 नवीन स्टार्टअप डेव्हलप केलेले आहेत, एकतर शेट्टार किंवा त्यांच्याकडे जे ॲक्च्युअली प्रॅक्टिकली काम करतात ते प्राध्यापक कुलकर्णी, डॉक्टर कुलकर्णी, असे 4 मुख्य वक्ते आहेत. त्याचबरोबर आपल्याला इंडस्ट्री इन्स्टिट्यूटमधला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आपण भार्गव साहेबांना बोलवलेलं आहे. म्हणजे इंडस्ट्रीमधले जास्त फोकस आपण केलेले आहेत, ॲकॅडमिक्समधले कमी आहेत, कारण का आता ॲकॅडमिक्सने इंडस्ट्रीच्या जवळ जाण्याची जास्त गरज आहे आणि इंडस्ट्रीने ॲकॅडमिक्समध्ये येऊन या इन्स्टिट्यूटला स्वतःच्या सर्व्हायवलसाठी मदत करण्याची गरज आहे. PICT, VIT, MIT असे 4-5 कॉलेजेस फक्त चांगल्या प्रकारे चालतात, परंतु इतर कॉलेजेसची परिस्थिती पाहिली तर त्यांना सक्षमीकरणाची गरज आहे आणि ते तंत्रज्ञान वापरून सक्षमीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला यावर्षी समृद्धपणे राबवायची आहे, आपल्या केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्किल डेव्हलपमेंटच्या प्रोग्रॅमशी सुसंगत आपण हा प्रयोग करत आहोत. हे जरी डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागला, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, तरीसुद्धा आम्ही तो प्रयत्न सोडणार नाही आहोत आणि हे केल्याशिवाय तंत्रशिक्षण खातं यावर्षी थांबणार नाही आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक कॉलेज सक्षम झालं पाहिजे अशी आमची भावना आहे आणि ते निश्चितपणे होईल असा आमचा आशावाद पण आहे. जे अंडर असलेले सर्व कॉलेजेसला निमंत्रित केलेलं आहे, इंडस्ट्रीमधले 350 इंडस्ट्रीने आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचा समेट घडवून आणून त्यांना लागणारं स्किल, नॉलेजेबल, टेक्निकल अभियंते कसे प्रोव्हाइड करता येतील हा मेन उद्देश ठेवून, आणि इन्स्टिट्यूटमध्ये आज जी समस्या आहे आपण मला शिकूनतरी विचारलं की त्याच्यामध्ये मुलांना जॉब मिळत नाही, ती शक्य ॲडमिशन झाल्यामुळं ते अभियंत्यांना किंवा अभियांत्रिकी कॉलेजेसला बंद करण्याचं AICTचं जे पूर्वीचं किंवा ह्यावर्षी जे निर्णय घेतला त्याच्यापेक्षा बेस्ट वे दोन्हीच्यामध्ये कम्युनिकेशन करून मॅक्झिमम मुलांना जॉब मिळावा आणि इंडस्ट्रीला चांगले अभियंते मिळावे हा उद्देश ठेवून आम्ही त्याच्यामध्ये हा मीट सबमिट करून आणलं आहे. आणि आम्ही सर्व कॉलेजेसच्या वतीने AICT किंवा DTEला ह्या समस्या मांडून आमच्यासाठी जे काय उपाय करता येतील याच्यामध्ये समाज कल्याणचा जो मेजर हरलेला आहे त्याच्यामध्ये मगाशी कोणीतरी एक विषय उपलब्ध हे केला, उपस्थित केला की शिक्षकांचे पगार होत नाही, खरीच वस्तुस्थिती आहे शिक्षकांचे पगार होत नाही, त्याला बरेच कारणं आहेत, त्याच्यामध्ये हे कारण होतं जे की समाज कल्याणमधून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळं शिक्षकांच्या समस्या खरंच अगदी निर्माण झालेल्या आहेत, त्या कमी करून चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी निर्माण करणे, इंडस्ट्रीला चांगलं विद्यार्थी पुरवणे हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे.